उस्मानाबादकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे यूपीएससीमध्ये उस्मानाबादचा गिरीश बदोळे हा भारतामध्ये विसावा आला असून महाराष्ट्रामध्ये प्रथम आला आहे. सलग दुसऱ्या वर्षी उस्मानाबादेतील विद्यार्थी महाराष्ट्रामधून प्रथम आलेला आहे. ही आपल्या उस्मानाबादकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून सलग 2 वर्षी महाराष्ट्रातून प्रथम येण्याचे मान मिळवलेल्या 2016 गीतांजली गायकवाड आणि 2017 गिरीश बडोळे यांनी उस्मानाबादचा झेंडा महाराष्ट्रात रोवला आहे. गिरीश बदोळे हा मूळचा खसगी उमरगा गावातील असून त्यांनी आपले शिक्षण लातूर मुंबई येथे पूर्ण केलेले आहे आणि जे जे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. याचप्रमाणे नांदेडचा दिग्विजय बोडके देशातून 54 आलेला आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद येथील मोहम्मद शोएब सिद्दीकी व शेख सलमान पटेल यांनी अनुक्रमे 326 व 339 रँक पटकावून देशात उत्तम यश मिळवलेले आहे. UPSC महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आलेख यावर्षी उंचावलेला आहे. गेल्या वर्षी 90 विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले होते. यंदा हा आकडा 100 अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच प्रथम 100 10-12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, जो आकडा गेल्या वर्षी फक्त 4-5 असा होता. याबद्दल महाराष्ट्रातील सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन आणि गिरीश बडोळे यांचे विशेष अभिनंदन. धन्यवाद.